नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपण चाललोय लोहारीला। लोहारीच्या तिथनं पुढं डोंगरावर पालपेश्वर लेणी आहे, ती बघायला। हॅलो MIDC दादा, नेहमीच्या रस्त्यावर जरा पावसामुळं पाणी साठलं आहे, त्यामुळं तिकडनं जाता येईना। आता हे जरा कडेनं चाललंय। तुझं ते चालू नाही ना, नाहीतर ह्यात परत मला रस्त्यावरून वाहणार पाणी सुद्धा किती स्वच्छ आहे। डोंगरातून येणार पाणी आहे। पाण्याला घाबरते किती हे पाण्यामुळे एवढा रस्ता नाही तर इथपर्यंत आले असत। तेच बरोबर तेच पाण्यामुळे नाही बरोबर। हे काय गाड्या येतात तिथपर्यंत पण ते मधी पाणी असल्यामुळं आपल्याला आणता आले नाही। अजूनही काय जण दोन चार जण आली होती, ते पण वाट शोधत आमच्या बरोबरच निघाले। हे बघा, सातारा वन विभागाने वाघाचं चित्र लावलंय समोरच। आता पहिल्यापेक्षा चांगलं झालंय, पायऱ्या वगैरे व्यवस्थित केलेले आहेत। नका करू हे वेडे धाडस, चाल की पुढ, हात दाखव जरा। हाय
चला रे फटाफट आलोय आता जवळ अगदी. असतात वय असे सरदा कसं वातावरण एकदम छान आहे आणि पायऱ्या वगैरे सगळं बांधीव केल्यामुळं वन विभागानं चांगलं इथं लाकडी घर किंवा लाकडी उंच अशी ते मनोरे टाईप असतं ते बनवल्यामुळे इथं चांगलंच झालंय सगळं. पूर्वी खूप एवढं हे नव्हतं पण आता खूप सुधारणा झालेली आहे. खंड्या पक्षी इकडे शूटिंग काढ थांब जर जर थांब बर जा तुम्ही पुढे हळूहळू लांब तिकडे उभं राहणं असं मी चालत आहे पण काय जा मग इकडे माझ हा जात असं माझ इथलं घे इथलं घे तर मागणं घेऊन इथं का गेलं पाहिलं हे बघा सातारा वन विभागाने कसे लाकडाचे इमारत ती बनवलेले आहेत शिडी बिडी सगळं भारी एकदम लाकूड बिकूड दिसतंय लाकूड आहे का बनवलेलं कृत्रिम आहे काय कळत नाही इतकं ते हे कितना सा वो इतना चांगला ही था.
जाऊ दे त्यांना घेतो या हे बघा लाकडी घर छोटस कसं बनवलंय वन विभागानं. चला आता फोटो नंतर काढू, पहिले त्या मुख्य ठिकाणावर जा गेलं पाहिजे. हर हर महादेव, हर हर महादेव. बरेच दिवस यायचं यायचं म्हणत होतो, आज योग आला. आता पुढच्या वेळेला एकदा पावसाळ्याच्या नंतर म्हणजे अगदी फेब्रुवारी मार्च अशा सकाळी लवकर येणार, म्हणजे हे पाणी बिणी नसेल. जय शिव शंभू. सारखं पुढं उभा राहणार इथं, तिथं इथं राह, इथं राहा इथं, फक्त पुढं जाऊ नको, जाऊ नको पुढं. तू केले चालूच आहे. हो य आलाय की लेणी पांडव कालीन आहेत असं तिथल्या एका गावकऱ्याने मला सांगितलं. लोहारे म्हटल्या लोहारे गावातली माणसं म्हणजे गुरुगिरे घेऊन तिथे असतातच तेवढ्या तेवढ्या भागात. हळू ये, हळू हळू ये, गडबड करू नको. अरे इथं सेटिंग माझं बदललं पाहिजे, मिरर फोटो येत आहे.
इथं त्याच्या बाजूला पण एक थोडंसं लेण्यासारखं असं बारीक गुह्यासारखं आहे. तिथं पण एक खोली बनवल्यासारखं असं दगडी बांधकाम वगैरे, पण दुसरं काय तिथं मूर्ती वगैरे काय दिसलं नाही. पण हे पण जुनं पुराणच दिसतंय. पाऊस नव्हता, पण डोंगरातले बारीक बारीक झरे इकडे तिकडे असलेले पाण्यावरती वाहत होते. त्याचा आवाजही अगदी सुमधूर होता. बसायचा आहे पुढे जाऊ नको एकदम. आम्ही शॉर्टकट न फोडा आलो. एकदा उन्हाळ्यात येऊ इकडे, उन्हाळ्यात ह्याच्यावरून गॅलरीत उभं राहून तर लय भारी दिसतं सगळीकडचं वातावरण, डोंगर. नाही चालव, जावा जावा, चांगलं येईल. मला पण खाली नाही येत आणि तुम्ही वरने काढा. वन विभागाने बनवलंय. वन विभाग म्हणजे कोण? वनमंत्री. Mm-hmm.
फोटो काट जी किल्ले है ना तुझे बोका सा बात है ये थम जा तू थम दब दब तू थम काकू नको चल यूं देख ये मां ये बाबा ओ थम ये मैं आए मैं मार काय भीतस कसला पण मारलस ना काकू मारल कसं पण या आता मी बाका कसं पळली हे घेऊन जाऊ की सारखी मामा सुपरमॅन आहे रे सुपरमॅन वीडियो शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। लाइक करा, शेयर करा, सब्सक्राइब करा। सब्सक्राइब करायला विसरू नका।